काही नाही, अपेक्षा एवढीच आहे की जे 3 वर्षाची माझी मेहनत राहिलेली आहे या नगर जिल्ह्याची जनतेने त्याला पाठिंबा देऊन मला त्या ठिकाणी विजयी करावं. काय परिस्थिती आहे तरी पुन्हा मतदारसंघात तुम्ही आता फिरत आहेत? ते माझ्या मते उमेदवाराच्या चेहऱ्याकडे पण तुम्हाला लक्षात येत असेल परिस्थिती काय आहे. नाही, मी समाधानी आहे. बेसिकली निकालापेक्षा माझा जो प्रवास राहिला, लोकांचं जे प्रेम मिळालं आणि जे काही लोकांच्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याकडून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पाहिल्या, मी फार समाधानी आहे. आणि मला वाटतं की या ठिकाणी देशाला पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदींना जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना पंतप्रधान करायचं आहे, म्हणून त्या दिशेने माझ्यामध्ये मतदान होईल. स्थानिकांचा मुद्दा खूप मोठा करण्यात आला आहे. सॉरी, कुठला? स्थानिक उमेदवाराचा मुद्दा हा या ठिकाणी खूप मोठा करण्यात आला आहे. तो मुद्दा आहेच. शेवटी निवडणूक जी आहे ती जेवढी केंद्राच्या नेतृत्वावर आहे तेवढे स्थानिक प्रश्नांवर आहे. समोरचा उमेदवार हा या शहराचा 4 वर्षापासून आमदार राहिलेला आहे, विद्यमान आमदार आहे. आणि विद्यमान आमदारांनी आम्ही हे भविष्यात करू हे सांगणं अपेक्षित नाही, आम्ही 4 वर्षामध्ये काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळं दुर्दैवाने ते कदाचित ते सांगू शकत नाहीत. आणि मी तोच एजेंडा घेऊन MIDC डेव्हलपमेंट, रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित भावना, या ठिकाणी लोकांना सुखी राहायचं, लोक आनंदित राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. आपण गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रश्न जो पेटवला आहे त्याचं आणि काल एक जी प्रेस रिलीज स्वतः राधाकृष्ण साहेबांनी इश्यू केली त्यानंतर हा प्रश्न किती महत्त्वाचा ठरेल मतदानात असं आपल्याला वाटतं? अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सांगतो की पाण्याचा जो प्रश्न आहे, खास करून कुठलेचं पाणी असेल, गोडचं पाणी असेल, जेवढे भाग आहेत जे धरणाच्या कालव्यांद्वारे त्यांचं भरणं होतात, हा संघर्ष 2 जिल्ह्यांमधला संघर्ष आहे. आणि त्या ठिकाणी हे पाणी खाली कोण येऊन देत नाही, कोण वरती अडवतं, हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि म्हणून आम्ही लोकांना म्हणतो की जर आपल्या हक्काचं पाणी पाहिजे असेल तर त्या विशिष्ट लोकांविरुद्ध लढायला एकच कुटुंब त्या ठिकाणी कायम 50 वर्षापासून उभं आहे. आणि तुम्ही जर आमच्या पाठीमागे उभे राहिले तर आम्ही जाऊ जे तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी आणून देऊ शकतो, समोरचे लोक नाही. परत विचारतो, भाजपकडनं पाहिजे तसं समर्थन मिळालं का प्रचारामध्ये? एकदम चांगलं. हे दिलीप गांधी साहेबांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी हे माझ्याबरोबर सकाळपासून प्रत्येक बूथवर जात आहेत. गांधी साहेब इथे येणार थोड्या वेळात. आपल्या जाते आगरकर आहेत, शिवसेना बरोबर आहे आणि फार आनंदी आहे. कुठंही आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद नाही. सगळे आमदार अतिशय प्रामाणिकतेने आणि चांगलं काम करतायत आणि म्हणून मला हसतं कमीत कमी. दादा, तुम्ही सकाळपासून 3-4 मतदान केंद्राला खुणून भेट दिली असेल, काय चित्र पाहायला मिळालं? मला आनंद वाटतो. फर्स्ट टाईम व्होटर्स मी मग अशा बूथवर गेलो. 6 मुली 7 मुली पुण्याहून आल्या होत्या सकाळी 5 वाजता बसमध्ये बसून. आणि मग मी आमच्या त्यांना विचारतो, मी विचारतो ते मला सांगणार नाही, तर ते विचारतो तुम्ही का आल्या मतदान टाकायला? ते म्हटले आम्हाला ही गोष्टीची खंत आहे की आम्हाला पुण्याला जावं लागलं, आम्हाला नगरलाच राहायचं आहे, नगरलाच नोकऱ्या करायच्या आहेत आणि म्हणून आम्ही मतदान टाकायला आलो आहे. आता ते कोणाला सांगितलं ते सांगणं योग्य नाही, पण त्याचा अर्थ जनता काढून घेईल.